जन अघाड़ी के नेता प्रकाश आम्बेडकर ने 2000 के नोट की आलोचना करते हुए कहा कि अगले अक्टूबर में लोकसभा चुनाव होने हैं, इसलिए 2000 के नोट बंद कर निर्वाचित होने की भाजपा की घुटती राजनीति है, इसलिए विरोधियों को फंड नहीं मिलना चाहिए और साथ ही विरोधियों के पास फंड नहीं आना चाहिए, इसलिए यहाँ के राजनीतिक दल को बेखबर नहीं रहना होगा। ज्याला चोकिंग राजकारण म्हणतात, ते चोकिंग राजकारण असताना बीजेपीने सुरुवात केलंय की विरोधकांना निधीच मिळू नये आणि त्याच्याच बरोबर विरोधकांकडे निधी येऊ नये या दृष्टीने टाकलेला असणारा हा खेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। इथल्या राजकीय पक्षाने गाफील राहू नये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतीलच। उद्धव ठाकरेंची जर महासभा होणार त्यामध्ये आपली उपस्थिती राहणार आहे का? ते उद्धव ठाकरेंनी ठरवायचं। येणाऱ्या याच्यामध्ये नवीन अजेंडा काही राहणार आहे का सध्या? ते अजून काय आमची बैठक झालेली नाही, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती काय सांगता येईल। थँक्यू।